नमस्कार, मी स्मिता शिंदे. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत स्पेशल चॉकलेट. स्पेशल चॉकलेट म्हणजे मी काही रेसिपी वगैरे सांगणार नाही आहे तुम्हाला. आपली जी डेअरी मिल्क असते जी आपली सगळ्यांचीच फेवरेट आहे आणि प्रत्येक आपण म्हणजे एखादा बर्थडे असेल कोणाचा किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना घरी कोणाला हवं असेल छोट्या भावंडांना वगैरे कायम आपण डेअरी मिल्क देत असतो. तर आता तुम्ही टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज पण बघत असाल की थँक्यू आणि धन्यवादची डेअरी मिल्क आपल्याला मिळते. म्हणजे कोणाला थँक्यू बोलायचं असेल तर आपण ती देऊ शकतो. तर तसंच आपण ज्यावेळी बर्थडेसाठी कोणाच्या किंवा कोणाला ॲनिव्हर्सरीला प्रत्येक ओकेशनला आपण डेअरी मिल्क हे देतो तर ती स्पेशल करून देऊ शकतो का? म्हणजे त्याच्यावरती आपण हॅपी ॲनिव्हर्सरी किंवा हॅपी बर्थडे हे ज्या आपल्या ज्या फिलिंग आहेत किंवा कोणाला प्रपोज करायचं असेल तर तसं तुम्ही देऊ शकता का? तर देऊ शकता. त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला त्याच्यावरती क्राफ्टिंग करावं लागतं. म्हणजे आपण जी डेअरी मिल्क घेतो ती डेअरी मिल्क आपल्याला यूज करायची आहे. फक्त त्याचं जे कवर आहे त्याच्यावरती आपल्याला थोडं क्राफ्टिंग करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक डेअरी मिल्क रेडी केलं आहे. हे जसं आहे कंग्रॅच्युलेशनचे आहे. त्याच्यावरती असं आपण फोटो पण टाकू शकतो किंवा कंग्रॅच्युलेशन्स हे पण लिहू शकतो. वेगवेगळे मेसेज वगैरे त्याच्यावरती देता येतात तुम्हाला. तर ॲनिव्हर्सरीचे असेल तर असं तुम्ही देऊ शकता ॲनिव्हर्सरीसाठी. तसं वेगवेगळ्या प्रकारचं जसं तुम्हाला मेसेज द्यायचं असेल समोरच्याला तसं तुम्ही ते बनवून देऊ शकता. त्याच्यासाठी थोडं आपल्याला क्राफ्टिंग करायचं आहे. त्याचं एक जी इमेज आहे म्हणजे डेअरी मिल्कचं जे कवर असतं वरचं ते आपल्याला वरचं कवर काढायचं आहे आणि त्याची जी साईज असते त्याची एक इमेज बनवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जे पण त्याच्यावरती मेसेज वगैरे टाकायचे आहे ते टाकून एक इमेज तयार करायची आहे त्या साईजची आणि त्याची प्रिंटआउट काढायची आहे. पण ती प्रिंटआउट जर तुमचा फोटो पेपर असतो त्या फोटो पेपरवरती जर तुम्ही प्रिंटआउट काढली तर ती खूप छान येते. म्हणजे त्याची शाईन जी आहे डेअरी मिल्कच्या कवरसारखीच येते. दुसऱ्या प्लेन पेपरवरती सुद्धा ती छान येते पण तेवढी इफेक्टिव्ह नाही वाटत. तर तसं तुम्ही करू शकता आणि जे पण तुम्ही गिफ्ट देताय समोरच्याला ते स्पेशल बनवून देऊ शकता. तर मी तुम्हाला त्याचं कटिंग वगैरे कसं करायचं आहे ते एकदा दाखवते. हे जे आहे याच्यामध्ये आपण हॅपी बर्थडेची डेअरी मिल्क हे रेडी करणार आहोत. हा जो पेपर आहे तो आपण A4 साईजवरती प्रिंट मारून तो कट करून घेतला आहे बाजूने. तर ह्याच्यावरती आपण बघू शकतो इथे फोटो आहे प्लस आपण इथे नाव टाकलं आहे ज्याला द्यायचं आहे त्याचं. त्याच्यानंतर इथे जे पण आपल्याला मेड विथ लव इन्ग्रेडियंट जे पण आहेत आपण आपल्या ह्याच्यानुसार काही टाकू शकतो. म्हणजे तुम्हाला मेसेज वगैरे जे पण असेल त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. इथे बारकोड आहे तर बारकोडमध्ये तुम्ही व्हिडिओ ऑडिओ किंवा काही तुम्हाला मेसेज द्यायचा असेल एखादी फोटो इमेज असेल तर तसंही तुम्ही त्याच्यामध्ये बारकोडमध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर इथे न्यूट्रिशन पॅक्स आहे तर तिथे इथे आपण बघू शकता तुम्ही हॅपीनेस वगैरे आपण तिथे टाकलेलं आहे. तर तसं तुम्ही रेडी करून ते देऊ शकता. तर आता ह्याचं मी तुम्हाला रॅपिंग दाखवते एक्झॅक्टली कसं करायचं आहे. हे डेअरी मिल्क आहे ठीक आहे. हे डेअरी मिल्क जे आहे त्याचं हे कवर आपण काढून घेणार आहोत. हे कवर आपल्याला नाही हवं आता. तुम्हाला जे पण आहे त्याच्यामध्ये प्रिंट एक जे इमेज जे आहे तुमची रेडी करून तुम्हाला
मेल करूँ तो तसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेल आई डी वरती मेल करू शकता, कॉन्टैक्ट करू शकता। आणि जर माझे चॉकलेट जे आहे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राइब सुद्धा करा, शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना रक्षाबंधनसाठी स्पेशल सध्या लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे गिफ्ट वगैरे तुम्हाला बाहेर जास्त मिळणार नाही आहे, तोपर्यंत कोरोना जाण्याची शक्यता पण कमी आहे, त्यामुळे आपण हे स्पेशल गिफ्ट देऊ शकतो। थँक्स फॉर वॉचिंग।